बस आणि आयशर वाहनाचा भीषण अपघात घडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या अपघातात 4 जण जखमी झाले. नाशिकमध्ये एसटी महामंडळाची बस आणि आयशर वाहन यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 4 जण जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरहून आयशर ट्रक हा मुंबईकडे जात होता. पहाटे 4 वाजता निफाडजवळील आचोळ्या नागल्यानजीक हा अपघात घडलाय. आयशर चालकाने महामार्गावर समोर खड्डा आल्याने वेग कमी केला. त्याबरोबरच पाठीमागून येणाऱ्या पुसद मुंबई बसवर आयशर जाऊन आदळला आणि हा ट्रक महामार्गावर आडवा झाला. या ट्रकमधील साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त झाले होते. अपघातात 4 जण देखील जखमी झाले. त्यांच्यावर निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर या अपघातात प्रचंड नुकसान झालंय. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.